पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये जलद गतीने लसीकरण व्हावं ही आमची अपेक्षा आहे, मात्र केंद्राकडून लस पुरवठा पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नसल्यामुळे लसीकरणाची गती ही मंदावलेली आहे। लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आम्ही लसींची मागणी केंद्राकडे केलेली आहे, पण 44 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण जलद गतीने होण्यासाठी लसींची मात्र नक्कीच आवश्यकता आहे। केंद्र लस देव अथवा न देव, आम्ही 44 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण जलद गतीने करणारच, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे। राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि राजूर इथल्या कोविड सेंटरला भेट देऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। अगदीच परिस्थिती जर वरून नाहीच काही मिळालं आणि खूपच कमी मिळाल्या आणि मात्र द्यायचंच असेल तर आपल्या 18 ते 44 वयोगटातील जर कोवॅक्सिन उपलब्ध आहे तर त्यातून आम्ही ही गरज भागवण्याचा निर्णयसुद्धा त्वरित घेणार आहोत। परंतु 45 वर्षाच्या पुढच्या लोकांना दुसरा डोस देणार म्हणजे देणार, मग तो केंद्राकडून आला तरी देणार, नाही आला तरी 18 ते 44 वयोगटातील उपलब्ध कोवॅक्सिन मधून देणार। राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करायची की सध्याचे लागू निर्बंध कमी करायचे याचा निर्णय येत्या 15 तारखेपूर्वी घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। जर काही जिल्ह्यांमध्ये तरीही वाढता दर दिसत असेल तर तिथे आपल्याला स्ट्रिक्ट लॉकडाऊन करावं लागेल आणि इन जनरल जे काही राज्याचं लॉकडाऊनचा विषय आहे त्याबाबत 15 तारखेच्या दरम्यानच विचार करण्यात येईल की आपल्याला पुढे वाढवायचं का आता थांबवायचं। आता एक मोठी बातमी, ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबत आणि वैद्यकीय उपचारांच्या बाबत काय पद्धती अवलंबावी याविषयी एकाच वेळी मार्गदर्शन केलं। राज्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे, यावेळी फॅमिली डॉक्टर्सवर सर्वात मोठी जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत। यावेळी डॉक्टरांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला अगदी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे। विशेष म्हणजे 3 ते 4 दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीनं मुंबईतील सुमारे 300